राहुरी शहर आणि परिसरामध्ये सध्या साथीच्या आजाराने अनेक जण हैराण झालेत. रुग्णालय पेशंटनी तुडुंब भरलेत. अस्वच्छता, तुंबलेली गटार, डासांचं वाढतं प्रमाण यामुळे साथींचे आजार पसरत आहेत. मात्र राहुरी नगरपालिका प्रशासन, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, विरोधी पक्षनेते तसेच सामाजिक कार्यकर्ते सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे या गंभीर विषयाकडे कोण लक्ष देणार असाच मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय. राहुरी शहर आणि परिसरामध्ये डेंग्यू, हिवताप, मलेरिया, चिकनगुनिया, गोचिडताप या रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक देखील त्रस्त झालेत. राहुरी नगरपालिका प्रशासनाला मात्र कुंभकर्णी झोप लागलेली दिसतीये. झोपी गेलेल्यांना जाग करता येतं, मात्र झोपेचं सोंग घेणाऱ्याला जाग कसं करणार. सध्याला राहुरी शहरामधील खासगी रुग्णालय तुडुंब भरली आहेत. वातावरणामध्ये अचानक होणारा बदल आणि अधूनमधून पडणारा पाऊस, साचलेली डबकी, तुंबलेली गटार यामुळे राहुरी शहरामधील बऱ्याचशा भागामध्ये डासांचं साम्राज्य पसरलंय. राहुरी नगर परिषदेनं अशा वेळी राहुरी शहरामध्ये सरसकट डास निर्मूलनाची फवारणी करून आरोग्य विभागाकडनं आवश्यक ते प्रतिबंधक उपाय केलेले आढळून येत नाहीयेत. विशेषतः शहरामधील कासार गल्ली परिसरामधील बाल रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आलेल्या बालकांना डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्याचे तपासणी अंती निष्पन्न झाले. शासकीय योजना कितीही असल्या तरी नागरिकांपर्यंत त्या पोहोचत नाहीयेत. डेंग्यूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकाला उपचारांसाठी 10 ते 12 हजार रुपये खर्च येतो. मी शैला बाळासाहेब मनतोडे, मी शिक्षिका आहे वांजळपुरी शाळेमध्ये. आणि मी गेल्या 7 दिवसापासून म्हणजे मी ताप या आजाराने खूप म्हणजे ग्रासलेली आहे. आमच्या भागाकडे इतका डासाचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये आहे की उठाबसता असं खूप डास खाणावे लागतात. आणि नगरपालिकेने ह्या डासासाठी म्हणजे पूर्ण राहुरी तालुक्यामध्ये फवारणी केली पाहिजे. तालुक्यात आहेत पण फक्त घरागणीच ही ती काळजी घेतली पाहिजे. आणि काळजी घेताना नगरपालिका दिसत नाही. माझा हा मुद्दा दर्शन हा गेल्या 6 दिवसापासून तापीने म्हणजे डेंग्यूच्या आजाराने तो इतका ग्रासलेला आहे. आणि घाणीचं इतकं साम्राज्य आहे की म्हणजे अक्षरशः आम्हाला जेवताना सुद्धा इतके डास दसतात. चालताना, बसताना, उठताना इतका डासाचं प्रमाण आहे. आणि मी इथे हॉस्पिटलमध्ये गेल्या मी 7 दिवसापासून मी स्वतः ॲडमिट आहे. माझे 10 हजार रुपये मला म्हणजे खर्च लागलेला आहे. गोरगरिबांनी काय करायचं? हां, नोकरीवाल्यांनी म्हणजे भरू शकतात पैसे, परंतु गोरगरीब मरू शकतात असं मला जाणवतं आहे. आणि नगरपालिकेने याची दक्षता घ्यावी ही माझी आग्रहाची आणि कळकळीची नम्र विनंती राहील. त्यातही आजार जर बळावला तर रुग्णाची जीवाशी गाठ. या अगोदर देखील राहुरी शहरामधील काही रुग्ण डेंग्यूनं दगावल्याच्या घटना घडल्यात. तसेच राहुरी ग्रामीण रुग्णालयानं अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेल्या सॅम्पलमध्ये 2 सॅम्पल डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत असं खळबळजनक वृत्त समोर आलंय. तसं आपण ग्रामीण रुग्णालय राहुरी येथून मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुन्ह्यासाठी आपण रेग्युलर आपले 2 कर्मचाऱ्यामार्फत सर्वे करतो. तरी आपले एकूण 5 कर्मचारीची जागा आहे तिथं. त्याच्यापैकी 2 कर्मचारी आहेत सध्या. ते 3 लोक बदलून गेलेले आहेत. 2 कर्मचारी 2 वर्षापासून आपला रेग्युलर नियमित सर्वे करतात आणि प्रत्येक भागामध्ये सर्वे करतात. कुठं काही जर आपल्याला खाजगी दवाखान्यात एखादा NS1 किंवा डेंग्यू संशयित जर रुग्ण आढळून आला तर ते आपल्याला ताबडतोब व्हॉट्सअपवर माझ्या स्वतःच्या कळवतात. आणि आपण त्या भागात जाऊन स्वतः कर्मचारी किंवा स्वतः मीच स्वतः त्यांच्यासोबत जाऊन तिथं कंटेनर सर्वे ते करतो आपण. आणि त्यांना आरोग्य शिक्षण देतो. खिडक्यांना जाळ्या बसवा, घरात गुड नाईट लावा किंवा फास्ट कार्ड पेटवा संध्याकाळच्या टायमाला. आणि असं जर केलं तर डास जो पॉझिटिव्ह असतो आपल्या घरात आजूबाजूला आपल्या बसलेला तो मरून जातो. आणि जे डास जे आहे तर जे जिथं पेशंट असतो त्याच्या आपण 100 फुटाच्या आजूबाजूला ताबडतोब सर्वे करून घेतो. आणि नगरपालिकेला पण सांगितलेलं आहे की तुम्हाला मी ताबडतोब कळवणार पेशंट जर असेल तर.
आणि त्यांना कळवल्याबरोबर ते संध्याकाळी त्यांची दूरफवारणी त्यांच्या टायमिंगमध्ये चालू करतात, 5 नंतर किंवा सकाळी 8च्या अगोदर दूरफवारणी करून घेतात ते। अशा पद्धतीने आम्ही कामकाज आपलं चालू आहे, पण तरी पण आता काय सध्या झालेलं आहे, सध्या व्हायरली पाऊस पडतो, ऊन पडतं आहे, परत दूषित वातावरण होतं आहे, त्याच्यामध्ये व्हायरली इन्फेक्शनचे पेशंट भरपूर प्रमाणात आढळून येतात। त्या पेशंट जे आढळून येतात ते प्रत्येक ठिकाणी आहेत पेशंट, एक घरातला आजारी पडला की त्याच्या वासाने दुसरा आजारी पडतो, हे पडतो, म्हणजे असं एकाळी एक घरातले आजारी पडतात पेशंट, आणि 2-3 दिवसात ते क्लिअर होतात व्हायरल इन्फेक्शनचे पेशंट। आणि डेंग्यूचा जर आढळून आला तर आपण त्या भागात जाऊन ताबडतोब सर्वे करून लगेच आपण त्यांना स्वच्छता ठेवण्यास सांगतो, दर शनिवारी कोरडा दिवस पाळण्यास सांगतो, त्यांची लक्षणे काय आहेत, कुठं तापाचा पेशंट असतील जास्त, जर पेशंट आढळून आले तर आपण त्यांचं सिरम सॅम्पल घेऊन आपण सिव्हिल हॉस्पिटलला पण पाठवू शकतो। पण आतापर्यंत आपल्याला अशी गरज नाही पडली, तरी पण नागरिकांनी काय करायला पाहिजे, आपल्या घरातील जे साठवलेले पाण्याचे भांडे आहेत ते स्वच्छ घासून, दर शनिवारी घासून पुसून स्वच्छ करून कोरडे करून परत पाणी त्यात भरले जायचे। तर तसे आम्ही नगरपालिकेला पण दर शनिवारी पाणी सोडून देत नाहीत, त्यांना पत्र दिलेलं आहे की तुम्ही पाणी सोडीत जाऊ नका, म्हणजे त्या दिवशी सर्व नागरिक आपापल्या घरातील भांडे कोरडे घासून पुसून करून परत पाणी रविवारी भरलं जाईल। अशा पद्धतीने हे नियमित चालू आहे आपलं कार्यक्रम। तर प्रत्येक नागरिकांनी आपण जे पाणी साठवून ठेवलेलं असतं, कूलर असतो, जास्तीत जास्त आम्हाला कुठं फ्रीजच्या ट्रेच्या मागं, फ्रीजचा मागचा ट्रे जो असतं ना, त्याच्यात जास्त लार्वा आढळून येतात, ते लोक ते साफच करीत नाहीत। आणि जे टाक्या असतात सिमेंटच्या टाक्या, त्या सिमेंटच्या टाक्यात पण जास्तीत जास्त लार्वा आढळून येतात। आणि एक डेंग्यूचा डास असतो ना, इडीस डासाचा, इडीस नावाचा डास आहे, तर तो 4 ते 5 आठवडे जगतो, पण तो 3 आठवड्यात अंडी टाकायला सुरुवात करतो जिवंत झाल्यापासून। तर तो अंडी टाकल्यानंतर त्या अंड्यापासून 8 ते 9 दिवसानंतर त्याचा डास तयार होतो, अंड्यापासून आळी, आळीपासून कोस आणि कोसापासून डास, अशी त्याची उत्पत्ती होती। तर एक डास 30 ते 40 अंडी एका वेळेस घालतो, एक आठवड्याभर डास अंडी टाकतो, पण तो किती 200 ते 250 डास अंडी टाकून जातो पाण्यामध्ये, आणि तो स्थिर पाण्यावरच अंडी टाकतो। आणि जे आपले प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूचं भंगार पडलेलं असतं, हे पडलेलं असतं, हे लोकांना स्वच्छता करायची हेच नसते त्यांना, म्हणजे पावसाचं पाणी पडलं की त्याच्यात डास अंडी टाकतो आणि उत्पत्ती त्या डासाची होती। तसंच मलेरियाच्या डासाचं बी तीच हे, पण तो घाण पाण्यात अंडी घालतो, गटाराच्या पाण्यात अंडी घालतो। आणि क्युलेक्स डासाचं बी तसंच आहे, त्याच्यापासून हत्ती पाय रोग होतो। तो आपल्या सेफ्टी टँक असतात ना वर गच्चीवर, तर त्या सेफ्टी टँकमधून जाऊन मध्ये संडासच्या टँकमध्ये अंडे घालतो आणि त्याच्यापासून डासाची उत्पत्ती भरपूर प्रमाणात होते। आणि ह्या प्रकारे जर प्रत्येकाने सेफ्टी टँकला जर जाळी बांधली वरती, किंवा आपल्या घरातील पातळ कपडा जरी बांधला, जर कोणाची हिंमत नसेल जाळी बांधायची, तर पातळ कपडा जरी बांधला तर ही डासाची उत्पत्ती जागेवर थांबू शकते। आणि जे पेशंट निघणार आहेत आपले डेंग्यू चिकनगुन्याचे, हे आपण डासामार्फत जी पसरणारे आजार आहेत, ज्या पेशंटला चावून डास दुसऱ्या पेशंटला, चांगल्या पेशंटला चावतात आणि नंतर मग दुसरे पेशंट पण आजारी पडतात, तर हे पेशंट आपले वाढू शकत नाहीत। तरी पण आता सध्या व्हायरल इन्फेक्शन भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, प्रत्येक ठिकाणी सर्दी पडशाचे तापीचे पेशंट आढळून येतात आणि ते 2-3 दिवसात बरे होऊन जातात। आपल्या राहुरी शहरामध्ये आपण सिव्हिल हॉस्पिटलला जे सिरम सॅम्पल पाठवले त्याच्यामध्ये 2 डेंग्यू पॉझिटिव्ह सापडून आलेले आहेत, आणि इतर संशयित जर प्रायव्हेटमधून आपल्याकडे आले तर त्या भागामध्ये आपण ताबडतोब सर्वे करून घेतो, कंटेनर सर्वे करतो, 2 कर्मचारी आहेत आणि नगरपालिकेकडून पण दूरफवारणी आपण करून घेतो त्या भागामध्ये लगेचच। असं 4 ऑक्टोबर 2019 रोजी C24 तास वृत्तवाहिनीचे संपादक वसंतराव झावरे यांनी राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना सविस्तर पत्र लिहून शहरामध्ये डास निर्मूलन फवारणीची मागणी देखील केली होती। राहुरी नगर परिषद हद्दीमधील येवले आखाडा इथे डेंग्यू सदृश रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे, मात्र विरोधी गटाचे नगरसेवक असलेले सामाजिक कार्यकर्ते शहाजी ठाकूर जाधव हे सध्याला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्येच व्यस्त आहेत।
त्यामुळे त्यांना नागरिकांच्या आरोग्याविषयी बोलायला सुद्धा वेळ नाही आहे. तशीच काहीशी परिस्थिती विरोधी पक्षनेते शिवाजी उर्फ दादा पाटील सोनवणे यांची आहे. श्री सोनवणे राहत असलेल्या कासार गल्लीलगत 2 बाल रुग्णालय आहेत. कासार गल्लीचा काही भागामध्ये डेंग्यू सदृश मलेरिया चिकनगुनिया रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. या 2 रुग्णालयासह इतरही खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची रीग लागली आहे. मात्र श्री सोनवणे याकडे लक्ष देऊ शकत नाही आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतः नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे हे सध्या उमेदवार असल्यामुळे त्यांना देखील नागरिकांच्या दृष्टीनं जीवन मरणाचा विषय असलेल्या या प्रश्नाकडे बघायला सुद्धा वेळ नाही आहे. राऊरी नगर परिषद प्रशासनाच्या मुख्य भाग असलेल्या मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे हे देखील निवडणुकीच्या कामामध्येच व्यस्त आहेत. त्यामुळे आता राऊरीकरांचं आरोग्य सध्याला वाऱ्यावरच आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.